संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एक मुद्दा प्रचंड गाजून गेला, तो म्हणजे प्रवीण तरडे याने भारताच्या संविधानावर गणपतीची मूर्ती बसवली आणि या घटनेचा अनेक संघटनांकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर प्रवीण तरडे याने जाहीर माफीही मागितली, त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. पण खरंच माफी मागण्याइतपत हा मुद्दा इतका लहान आहे का असा प्रश्न निर्माण होतो. हे संविधान फक्त विशिष्ट जातीचं होतं का? ज्या घटनेने संपूर्ण जाती धर्माला एकत्र बांधून ठेवलं, आज त्याची अशा प्रकारे विटंबना होते ही खूप मोठी लाजिरवाणी बाब आहे, खूप मोठी शोकांतिका आहे. भारताचं संविधान ही भारताची अस्मिता आहे, भारताची गरिमा आहे. सगळ्या जगासमोर भारताचं संविधान एक आदर्श आहे. मग संविधानाचा अशा चुकीच्या पद्धतीने वापर होतो कसा? मागेही दिल्लीला भारताचं संविधान जाळण्यात आलं होतं, तेव्हाही अनेक आंबेडकरी जनतेकडून विरोध झाला होता. मग संविधान हा फक्त ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलाय त्यांच्यासाठी आहे का, किंवा फक्त त्यांच्यासाठीच लिहिलं गेलं होतं का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. ज्या संविधानाने सगळ्यांना समान न्याय हक्क दिले त्याची अशा प्रकारे अवहेलना केली जाते, आणि असा निंदनीय प्रकार आपल्याला फक्त भारतातच पाहायला मिळतो. कारण आजही भारत देश फक्त जाती धर्मातच अडकलाय. देशापेक्षा सगळ्यांना जात मोठी वाटते, नाहीतर अशा घटनांचा सर्व समाजाकडून तीव्र विरोध झाला असता. काही तुरळक लोक सोडली तर काहींना भारताच्या संविधानाशी काही देणं घेणं नाही. जेव्हा त्यांच्यावर कुठला अन्याय अत्याचार झाला की मग त्यांना कुठेतरी भारताच्या संविधानाची आठवण येते आणि मग त्यांना त्यांचे हक्क दिसायला लागतात. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिताना कुणावर अन्याय अत्याचार होणार नाही याचा बारकाईने विचार केला होता. मग त्या संविधानाचा अशा प्रकारे अनादर होणं हे निंदनीय आहे का? प्रत्येक वेळेला बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचं महत्त्व पटवून द्यावं लागतं. या भारत देशाचा कारभार ज्या संविधानावर चालतो त्याचाच अपमान आपल्याला भारतात पाहायला मिळतो, आणि राग फक्त एका जातीच्या लोकांना येतो. हे खूप मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल. ज्या देशविरोधी कृत्याची चीड यायला हवी त्या प्रकरणाशी या देशवासियांना काही देणं घेणं नाही, आणि याचं एकमेव कारण म्हणजे हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं. कारण बाबासाहेबांना कायम जातीच्या चौकटीत बघून त्यांचं आधुनिक कार्य कोणाला दिसलंच नाही, म्हणून त्यांच्याविषयी एकच म्हणावं असं वाटतं. जेव्हा त्यांनी संविधान लिहिलं होतं तेव्हा ते काही वाक्य बोलून गेले होते. 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं तेव्हा ते म्हणाले, मैं महसूस करता हूँ कि संविधान साध्य है, यह लचीला है, पर साथ ही यह इतना मजबूत भी है कि देश को शांति और युद्ध दोनों के समय जोड़कर रख सके. वास्तव में मैं कह सकता हूँ कि अगर कभी कुछ गलत हुआ तो इसका कारण यह नहीं होगा कि हमारा संविधान खराब था, बल्कि इसका उपयोग करने वाला मनुष्य अधम था.